या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर बेगमपेठ सोलापूर। दहावीत शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय मुलगा रात्री घरातून गायब झाला असून त्याला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंकुश तुकाराम पारधे वय वर्ष 36 यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे। रविवारी रात्री 11:30 ते सुमारे 4:30 या वेळेत तुळजाई भोसले नगर मुळेगाव रोड येथे ही घटना घडल्याचं म्हटलंय। आर्यन उर्फ बापू अंकुश पारधे असं गायब झालेल्या मुलाचं नाव आहे। फिर्यादी मार्केट यार्डात मजुरी करतात, पती पत्नी दोघे मुलांची उपजीविका करतात। 4 जानेवारी 11:30 ते 4:30 वेळेत फिर्यादीचा मुलगा 10वी तुळजापूर येथील शाळेत शिकणारा मुलगा तो गायब झालाय। आजारी पडल्यानं तो सोलापूरला आई वडिलांकडे आला होता। या काळात त्याला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे। अधिक तपास हवालदार पौळ हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।